तिकडे दादा भुसे मुंबईच्या दिशेने रवाना झालेत. हेमंत गोडसेंच्या नंतर भुसे सुद्धा मुंबईकडे रवाना झालेत. नाशिकच्या जागेचा पेच अजून सुटलेला नाहीये. घडामोडींना वेग आलाय आणि आता जे सिटिंग खासदार आहेत हेमंत गोडसे यांच्या जागी भुजबळांना उतरवलं जाणार अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे आणि त्या पार्श्वभूमीवर दादा भुसे आता मुंबईच्या दिशेने रवाना झाल्याचं कळतंय. लक्ष्मण घाटोळ आपले प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत. लक्ष्मण, काय तपशील आहे? नाशिक लोकसभा मतदारसंघाचा पेज जो आहे तो दिवसागणिक वाढताना आपल्याला पाहायला मिळतोय. खरं तर सकाळीच हेमंत गोडसे जे आहेत ते मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी मुंबईच्या दिशेनं रवाना झालेले होते आणि त्याच्या पाठोपाठ आज दुपारच्या सुमारास नाशिकहून छगन भुजबळ हे देखील अचानकपणे मुंबईच्या दिशेनं रवाना झाले होते. हे दोन नेते मुंबईमध्ये गेलेले असताना तिकडे नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री आणि शिवसेनेचे नेते दादा भुसे हे देखील आपला यवतमाळचा दौरा जो आहे तो सोडून मुंबईच्या दिशेनं रवाना झालेला आहे. दादा भुसे मुंबईत साधारणतः पुढच्या 1 ते 1.5 तासामध्ये पोहोचतील. त्यानंतर ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची देखील भेट घेणार असल्याचं कळतंय. नाशिक लोकसभा मतदारसंघाचा तिढा जो आहे तो दिवसागणिक वाढतोय आणि त्या सगळ्याच्याच अनुषंगाने मुंबईमध्ये एका पाठोपाठ एक अशा पद्धतीच्या बैठका ज्या आहेत त्या नाशिक लोकसभेच्या निमित्तानं घेतल्या जात आहे. सर्वच पक्षांच्या नेत्यांकडनं खरं तर ताकद लावली झाली होती. छगन भुजबळ यांचं नाव दिल्लीतून जे आहे ते फायनल झालंय अशा प्रकारची माहिती ज्यावेळेला समोर झाली त्यामुळे अस्वस्थ झालेल्या शिवसैनिकांकडनं अशा पद्धतीची मोर्चे बांधणी जी आहे ती नाशिकच्या जागेवर केली जाते. त्यामुळे नाशिक लोकसभेची जागा जी आहे ती कुणाला सुटती याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं आता लक्ष लागून आहे. धन्यवाद. तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल लक्ष्मण.